तेलंगणातून गांजा तस्करी करून परिसरात विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला यश आले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात संबंधित तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली. सतीश मुंडी उर्फ मोंडी तेलजीरवार, सुनील मडावी, नाजीर शहा, शहेन शहा, पुरुषोत्तम जंजीरला अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू होती, त्यामुळे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना या संदर्भात कारवाई करण्यासाठी NDPSचे विशेष पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात राजेंद्र खणके, मिलिंद चव्हाण, जमीर पठाण, अनूप डांगे, पद्माकर भोयर, नितीन जाधव, राजेंद्र खणके, जावेद सिद्दीकी यांचे पथक तयार केले. या पथकाला 19 डिसेंबरला तेलंगणा राज्यातून राजुरा येथे गांजाची तस्करी करून विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनात छापा टाकण्यासाठी पथकाने राजुरा गाठले. तस्करीतील मुख्य सतीश मुंडी तेलजीरवार हा शिवाजीनगरातील नागमल्लेश्वरी यांच्या घरी किरायाने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेलजीरवार याच्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी घरी सुनील मडावी, नाजीर शहा, शहेन शहा, पुरुषोत्तम जंजीरला हे तिघे आढळून आले. घरातून तब्बल 8,30,220 रुपये किमतीचा 69 किलो 185 ग्रॅम गांजा तसेच मोबाईल, गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण 10,41,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काही दिवसापूर्वी आम्हाला माहिती मिळाली होती की बाहेर राज्यातून गांजाची विक्री तयून करत आहेत काही लोक, आणि इथं पण किरकोळ प्रमाणावरती काही लोक गांजा विक्री करत आहेत. तर मला वाटतं 15 दिवसापूर्वी आम्ही बालारशामधून असा 4 किलो गांजा जप्त केला होता, आणि ती कारवाई झाल्यानंतर SP सरांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की एक NCBचे मध्येच एक अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची स्पेशल NDPSच्या केस करण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी एक टीम तयार करा. त्यानुसार मी मागच्या आठवड्यात एक अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांची टीम केलेली आहे, आणि त्यांना मी सूचना दिल्या होत्या की बाहेरून जो काही गांजा येतो आहे बाहेर राज्यातून, जसं तेलंगणा आंध्रामधून येतो, तर त्याच्यावरती आपण थोडी इन्फॉर्मेशन काढा. माझ्या टीमने इन्फॉर्मेशन काढली. काल आम्ही प्रथम एका इसमाकडून 4 किलो गांजा जप्त केला चंद्रपूर राजुरामध्ये, आणि त्याला आम्ही इंट्रोगेट केलं. इंट्रोगेट केल्यानंतर त्यांनी ज्याच्याकडून माल घेतला होता, तर राजुरामध्ये आम्ही एका गोडाऊनवर छापा टाकून 70 किलो आमच्या टीमने गांजा जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये 5 आरोपी अटक केलेले आहेत. राजुरा पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करून आम्ही तपास करीत आहोत, आणि जे वाहतूक केलेलं वाहन आहे ते तेलंगणामधून जो काही गांजा आणला ते वाहतूक करणारं वाहनसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे, आणि सदरची कारवाई आम्ही SP सरांच्या मार्गदर्शकाने आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे.